विषय ना कुठेही प्रॉब्लेम नाही, जिकडे उभे ना त्याच ठिकाणी गाडी पाठवून पोरी केलं तर डायरेक्ट कोणी दिलंय खरं सांगा ऍक्च्युली खूप मोठा किस्सा आला इथं आणि किस्सा असा आलाय की खूप कष्ट घेऊन इथे जयदीप भाऊंची बॅग अडकली आणि खूप मोठी टीम कामाला लागली. तुम्ही बघू शकता. हो सर, कापू नका बर का सर. जयदीप हो तिचे टायर चेक करून घ्या बर का. नितीन आला काही नाही, फक्त टू व्हीलरची चावी देणं तेवढी बाईकची नाही. येऊ राहिले येऊ राहिले, मी कॉल केला. गाडी लॉक करून घे आणि टू व्हीलरची चावी दे. तर मित्रांनो, आपण चाललो आहे आता लेहला. विषय असा झाला की आपल्यासोबत आहेत, मला वाटतं आता आम्ही ते चार जण होतो, पण परत एक जण मला वाटतं ॲड झालं आहे. म्हणजे आम्ही असे पाच एक जण आहेत, माहीत नाही किती. प्रसाद नानंते पण ते गेले आहेत पुढे. आणि मला वेळ असा झाला की तुम्ही मागचा व्लॉग जर बघितला तर तुम्हाला कळेल नाही का, कोकणची राणी त्याचं शूट होतं, आपण जरा बाहेर होतो नाही का, तिकडून येताना थोडा उशीर झाला, डाटा ट्रान्सफरिंगचं काम होतं, सो थोडा उशीर झाला आहे. आपण मागून जातो आहे त्यांना. आता आपण एअरपोर्टला भेटू मुंबईला डायरेक्ट. तर आता निघायचं आहे आपल्याला लेहला. एन्जॉय करा पुढे. काय सेशन हॅपी जर्नी. हळू जाय हळू. अरे आजच गाणं, आजच रिटर्न सकाळपर्यंत तुला रिझल्ट राहील. सकाळी सकाळी बाबा तुझा पोस्टर पण सुटल. काय सेशन ना, कुठेही प्रॉब्लेम जिकडे उभे ना त्याच ठिकाणी गाडी पाठवून गिंबलची बॅग ह्या गाडीत आहे का? हा गिंबलची बॅग ह्या गाडीत असेल. गिंबलची बॅग आणि ते लेनची कॅश सांगायचं. येईल उद्या लवकर झालं तर सकाळी पाहतो लिहिला. पुढे रेंज नाही ना, फोन नाही लागणार. आमच्या कोकणच्या राणीचे आर्टिस्ट ललित भाऊ आले लिहिला दाखला गाणं लॉन्चिंगला. तुम्ही नाही राहणार. आमच्या ललित भाऊ चालले सॉन्ग शेअर करावर का लादाखला. बिलकुल लादाखवाल्यांनी सॉन्ग बघितलं पाहिलं आपलं. बिलकुल बिलकुल. तुम्ही करा एडिट रातून. कोण जाणार आहे फायनल? पोस्टर सॉन्ग सगळं फायनल. काय म्हणते, काय जेवत आहे का? काय बोलले? काय बोलले? भेटून नाही तर 2 मिनिटं. भेटू इकडे गँग आपली. इल्लू गँग बाय.
मिस उठू बाबा फक्त काळजी घ्या बिलकुल नाना तुम्ही मस्त आज नाईट भर बसा काहीच इश्यू नाही हा ते कालच फुटे जास्त कालच उडला असत प्रत्येक वेळेस नितीन सोडायला तो मागच्या वेळेस गोव्याला जाताना पण नितीन होता आणि लद्दाखच्या वेळेस पण नितीन होता स्पेशल चले हो नाना भेटू मग येतो मग आयडिया हा मित्रांनो एक पॉवर बँक परचेस केला आहे पण कारण की रिस्क नाही घेऊ शकत नाही चलो बाय 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 हळूच आहे हा नी तू आता आपण महामार्गला आहे 9:30 मुंबई गाडी आहे मग तिच्यात जाऊ नाही का बघू तसं इकडे एखादी भेटली तर तिच्यात जाऊ जर प्रायव्हेट भेटली तर तिच्यात जाऊ नाही का आणि पॉवर बँक घ्यायला लागली नाही का आपल्याला कारण की तिकडं रिस्क नाही घेऊ शकत आपण कारण की तिकडं चार्जिंगचा विषय राहतो नाही राहत सो पॉवर बँक एक आपण परचेस करून टाकली वाजले आहेत आता 9:16 आणि नानांते आहेत ते अर्ध्या रस्त्यात पोहोचले नाही का सो आपल्याला आता भेटली एक इर्टिगा मध्ये गेलो होतो गाडी बघायला बट बसेस वगैरे काहीच नव्हतं नाही का बस आहे बट 10:30 आहे सो आपण रिस्क नाही घेऊ शकत सो इर्टिगा भेटली आपल्याला 5700 सांगत होता 500 आपल्याला डायरेक्ट मध्येच होतो सो भेटू आता डायरेक्ट पीडी नानांकडे नाही का एअरपोर्टला आपण ज्या पंपावर येतो नाही का CNG तिथे चालू आहे प्रसाद नानांते पोचले पोचू आपण 1-3-4 तासात तर मित्रांनो 1:49 झाले नाही का 2 आता आणि आता आलो आहे आपण नील भाऊंना कॉल केलेला आहे ते सर्वजण येतील इथं वाट बघताय आपले नाही का सो जाऊ आता सकाळची फ्लाईट आहे 2-3 तास जरा झोपून घेऊ मस्तपैकी आता इथे एअरपोर्टलाच भेटू जरा इंट्रोडक्शन काय करून सर तो 10 रुपये द्या ना ते मोजायचे यांच्याकडे का सर देतो 2 मिनिट सो फायनली भेटले नाही का पीटी सर आम्हाला टाकून पळाले ते असो काय विचार आई तुम्हाला टाकून नाही तुम्ही आम्हाला टाकून टाकू आणि विशाल भाऊ नमस्कार जयदीप झोटिंग तर आता हे जे चेहरे आहे ते तुम्हाला पुढे पण दिसतील नाही का भेटू जरा लय दमलोय हे मित्रांनो आता परचेस केलं नाही का आपण ती पॉवर बँक आहे चार्जिंग काहीच नाही का 25% असेल ती करून घेऊ आता चेकिंग होत आहेत आमच्या बॅग माझं जे वेट आलं आहे ते मित्रांनो कम्प्लीट 7 kg आणि किती जर ग्रॅम आलं नाही का सो मी हे घालून घेतलं मग 7 kg कमी झालं सो घेऊन जाऊ शकतो कोणी दिलं आहे खरं सांगा हे जरा लांबून आले ओ भाई साहेब म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मस्त घातले तुम्ही पण घ्या ना सर तुम्हाला हे ललित सरांनी स्वेटर घातलंय बघा ते छान दिसतंय आम्ही झुवाड केलेलं आहे कारण 7 kg थोडं जास्त केलं होतं त्याच्यामुळे काढून घेतलं आता 7 kg कमी झाले ते तरी ग्रॅमनी वाढ ॲक्च्युली खूप मोठा किस्सा आला इथं आणि किस्सा असा आला आहे की खूप कष्ट घेऊन इथे जयदीप भाऊंची बॅग अडकली आणि खूप मोठी टीम कामाला लागली तुम्ही बघू शकता हो सर कापू नका बरं का सर जयदीपची कापू नका सर जयदीप भाऊच्या बॅगचा किस्सा झाला त्यांच्या पोटा एवढेच बॅग आहे ए ते काढा थोडं मागे सारखं नाही एअरपोर्ट तोडायला लागेल आता बॅग साठी त्यांना सांग ना सर थोडस मागे सरकवा ना म्हणजे बॅग निघेल सर आहो विकत घेतली हो हप्ते आहे तिचे EMI बॅग अडकून गेली नाही का जयदीप भाऊची सो सर्वजण कामाला लागले जयदीप भाऊंची बॅग गेली होती अडकून सो निघाली आयुष्यात काहीच नाही फक्त हे आणि हे मज्जन लाईफ चला 24 नंबर आहे गेट नंबर जयदीप भाऊची बॅग बी अडकली जयदीप भाऊचा इथे बी किस्सा नाही का जयदीप भाऊला घेत नाही भाई माझे जयद्या तुझ्या बॅग मध्ये प्रॉब्लेम काय जयदीप सरांचा काय विषय बॅग अडकते त्यांना मध्ये घेत नाही घ्या आता घ्या सर आता याल तुम्ही
मित्रांनो, आता आहेत आपण टर्मिनल वनला, नाही का? आणि आपली फ्लाईट आहे 6 ना सर, 6:05 ना, 6:05 फ्लाईट आहे. आणि त्याच्यानंतर मग कनेक्टिंग फ्लाईट आहे, नाही का वाटतं? दिल्लीला परत चेंज होईल आपली फ्लाईट ना, दिल्ली तुले चेंज होईल, नाही का? म्हणजे जवळजवळ आपण 10-11 आत आपण लेहमध्ये राहू. 12:30 पोहोचतो आपण लेहमध्ये. 12:30 यस. आणि बाकीचे जे विशाल आणि जयदीप आणि निलेश ते वॉशरूमला आहेत, येत आहेत ते. जयदीप भाईची बॅग अडकली होती. जयदीप भाईचे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चालू आहे. त्यांची बॅग पण अडकली, त्याच्यानंतर ते गेट स्वतः पण अडकले. येत आहेत ते, आता येतील ते. सो चालेल मग, 6 फ्लाईट आहे, जाऊ आता लद्दाख, लेह लद्दाख. काय वातावरण कसं असेल ना? पाऊस नसेल ना? पाऊस नसेल, पाऊस नाही लेहमध्ये तर नसेल. मग आपल्याला मनाली वेला लागू शकतो. तिथे जरा पेट पूजा होईल आमच्या. चकली 215 भेलपुरी आहे, नाही काही 300 ग्रॅम. आणि इकडे आमचे विशाल भाऊ आणि जयदीप भाऊ बनवताना. फायनली फाईट लागलेली आपली. कुठं चालली ही तर आपलं झुमरी तलैया, झुमरी तलैया सप्तशृंगी घाट सर. हो, तिचे टायर चेक करून घ्या बर का. नानांचा ब्लॉग फायनली लागली. 1-2 तासात डायरेक्ट आहे. 7:30 आपण लेहमध्ये.